शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण काही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला या म्हणीप्रमाणे मोठा गाजावाजा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील एक एक प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. बीड जिल्ह्यातील पूस इथल्या नरहरी यशवंत गायके यांच्या नावे 339 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. वास्तविक पाहता त्यांच्यावरती 21,000 कर्ज आहे, पण त्यांचं फक्त 339 रुपयांचं कर्ज माफ झालंय. त्यांना कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी 500 रुपयांचा खर्च आला, मात्र त्यातलं फक्त 339 रुपयाचं कर्ज आहे ते फक्त माफ करण्यात आलंय. मोठी गाजावाजा केलेली सरकारनं कर्जमाफी, या कर्जमाफीचे एक एक किस्से उघड येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पूस या गावामध्ये चक्क नरहरी गायके नावाच्या शेतकऱ्याला 339 रुपयाची कर्जमाफी मिळालेली हा धक्कादायक प्रकार आहे. कारण एकीकडे मोठमोठे ढोल बडवले जात होते, 34,000 कोटीची कर्जमाफी केली असे सरकार सांगत होतं, त्यातली त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असंही सांगितलं जात होतं. मात्र बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडणं ही एक शेतकऱ्यांची कुचेष्टाच केली की काय असा शेतकऱ्यामध्ये प्रश्न केला जातो आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये 6 लाख शेतकरी आहेत, 4 वर्षाचा दुष्काळ होता आणि या दुष्काळामुळं आज प्रत्येक शेतकऱ्यावरती काही ना काही कर्ज झालेलं आहे. त्यात बँकांचं कर्ज आहे, खाजगी सावकारांचं कर्ज आहे. या कचाट्यामध्ये, कर्जाच्या कचाट्यामध्ये शेतकरी रगडलेला जात असताना, भरडलेला जात असताना शेतकरी धीर आणि आधार देण्यासाठी कर्जमाफी देणार होता सरकार. मात्र सरकारने दिलेली ही कर्जमाफी कुठेतरी फसवीच असल्याचा शेतकऱ्यांमधून आज आवाज येतोय, सूर येतोय. बीड जिल्ह्यात जवळपास 2,75,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते. त्यापैकी DCC बँकेमध्ये 1,99,000 शेतकऱ्यांच्या फॉर्म बाबतीमध्ये कर्जमाफी होणार असं सांगितलं गेलंय. मात्र पहिल्या यादीमध्ये 236 शेतकऱ्यांची पहिली यादी लागली आणि या यादीमध्ये जी नावं आली त्यामध्ये या गायके या शेतकऱ्याचं नाव आहे. आणि हा धक्कादायक प्रकार आहे, कारण एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी 500 रुपयाचा खर्च करावा लागतो आणि सरकार देत असताना त्यांना जर 349 रुपये देणार असेल तर अतिशय ही कशी हास्यास्पद गोष्ट आहे. यामुळे खरीच कर्जमाफी आहे की कर्ज वसुली आहे हा शेतकऱ्याकडून प्रश्न केला जातोय. यामध्ये सरकारने खरंच ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना धीर आणि आधार द्यावा अशीच मागणी आज सामान्य जनतेमधून शेतकऱ्यांमधून केली जाते. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड.